त्यानंतर काय आलं मग तुमचं परत क्लिन्झिंग तसंच सेम क्लिन्झिंग. आता क्लिन्झिंगमध्ये काय करायचं आहे मग जी क्लिन्झिंग क्रीम असते आरती स्पावाला अगर रहा ना तो उसमें क्लिन्झिंग क्रीम में हायड्रोजन पॅरॉक्साईड मिक्स करायचं लिहा क्लिन्झिंग कारण हायड्रोजन पॅरॉक्साईड पण काय काम करतं क्लिन्झिंगचं काम करतं घाण काढण्याचं काम करतं मिक्स करायचं हायड्रोजन पॅरॉक्साईड 2 ml ओनली 2 ml हा एवढा क्लिन्झिंग प्लस हायड्रोजन पॅरॉक्साईड 2 ml मिक्स करून क्लिन्झिंग करणे ओनली जनरल स्ट्रोक याच्या फक्त तुम्हाला मिक्स अँड मॅच आहे हे पहा तुम्ही जसं जसं पुढे जाल ना तसं तसं प्रोडक्ट काय होतं मिक्स अँड मॅच होत जातं आलं लक्षात केलं किती मिनटं करायचं आहे क्लिन्झिंग 2 ते 3 क्लिन्झिंगची क्रीम असेल ती जिरवायची नाही कारण क्लिन्झिंग काय काम करतं घाण काढण्याचं काम करतं मग परत ती घाण आपण मसाज करून आतमध्ये लोटायची का नाही. त्यानंतर लिहा स्क्रब स्क्रब प्लस बॉडी मसाज ऑइल बॉडी मसाज ऑइल मिक्स करून स्क्रबिंग करणे स्क्रबिंग करणे करणे स्क्रबिंग किती मिनटं 10 मिनिटं हा त्यानंतर ओल्या टॉवेलने हात पाय पुसून घेणे ओल्या टॉवेलने हात पाय पुसून घेणे घेणे त्यानंतर लिहा ट्वेंटी व्हॉल्यूम डेव्हलपर प्लस 2 चिमटे ऍक्टिव्हेटर पावडर मिक्स करून हातापायांवर अप्लाय करणे हातापायावर अप्लाय करणे आणि ते किती मिनिटात याला मसाज द्यायचं नाही हा याला फक्त ठेवायचं बॅक सारखं लावून 20 व्हॉल्यूम डेव्हलपर प्लस ऍक्टिव्हेटर पावडर 2 चिमोटा ऍक्टिव्हेटर पावडर मिक्स करून हातापायावर ऍप्लिकेशन करून 7 मिनिटं ठेवणे 7 मिनिटं ठेवणे हे पा आपण पाण्यात टाकत होतो ऍक्टिव्हेटर आपण ते इथे मिक्स करू आलं लक्षात झालं. त्यानंतर ओल्या कपड्याने पुसून घेणे वाईप्स करणे वेट वाईप करणे आरती ध्यान में आराम बड़ा पॉज कर करके करने तो ज्यादा बड़ा मुझे दिक्कत आएगी अभी कट कर दे फिर से स्टार्ट